नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल वर मी आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या भागात मी घेत आहे इयत्ता 9वी. विषय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्यामधील पाठ 17वा जैव तंत्रज्ञानाची ओळख. यापूर्वीच्या दोन पार्ट मध्ये मी उती म्हणजे काय, तसेच वनस्पती उती, प्राणी उती, उतींचे संवर्धन याबाबतचे दोन पार्ट तयार केलेले आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी पर्यटन म्हणजे काय आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणजे काय, तसेच ते कोणते कोणते आहेत आणि त्याचे काय फायदे आहेत हे शिकणार आहोत. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, मी पहिला मुद्दा घेत आहे कृषी पर्यटन, त्याला अॅग्रो टुरिझम असं म्हटलं जातं. तर या शब्दाचा अर्थ काय आहे, कृषी पर्यटन म्हणजेच काय, एखाद्या जमिनीवरती एखाद्या शेतकऱ्याने विविध प्रकारची औषधी वनस्पती असू देत किंवा विविध प्रकारच्या भाज्या असू देत, काही शोभेची झाडे असू देत किंवा इतर फळझाडे फुलझाडे यांची जी लागवड केली जाते आणि त्यांच्यापासून जी रोपनिर्मिती केली जाते, अशा ठिकाणी काही वेळेला बाहेरच्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती त्या ठिकाणी भेट देण्यासाठी जातात, तेव्हा त्याला कृषी पर्यटन केंद्र असं म्हटलं जातं. म्हणजेच या ठिकाणी असं दिलेले आहे, पुरेशा जमिनीची उपलब्ध असल्यास कृषी पर्यटन केंद्र हा नव्याने उदयास आलेला छान उद्योग आहे. म्हणजे जर तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचा एक व्यवसाय छोटासा काढू शकता. उती संवर्धनाने फुलझाडे फळझाडे शोभेची झाडे भाज्या तसेच औषधी वनस्पती यांच्या मोठ्या प्रमाणावरती रोपनिर्मिती केली जाते. म्हणजेच या अशा ठिकाणी काय काय केले जाते, तर उती संवर्धन हे तंत्रज्ञान वापरून फळझाडे असू देत फुलझाडे किंवा विविध औषधी वनस्पती असू देत या वनस्पतींची रोपनिर्मिती केली जाते. त्याचपैकी काही प्रकारची झाडे पूर्णपणे वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र तयार करता येते. म्हणजेच ज्या पद्धतीने आपण उती संवर्धनाने आता रोपनिर्मिती करणार आहेत, तीच जी रोपनिर्मिती आहे त्या ज्या रोपांची लागवड किंवा त्यांची वाढ ही आपण पूर्णपणे करणार आहोत आणि ती पूर्ण वाढवून स्वयंपूर्ण कृषी पर्यटन केंद्र सुद्धा करता येते. तर या ठिकाणी आपल्याला काही पॉइंट्स दिलेले आहेत, आंबा चिकू पेरू नारळ सीताफळ आणि इतर काही प्रादेशिक फळझाडे देखील त्यामध्ये आपण समावेश करू शकतो. त्याशिवाय काही कृषी पर्यटन केंद्रांमध्ये सावली देणारे नयनरम्य देशी तसेच विदेशी वृक्ष देखील आपल्याला बघायला मिळतात. काही ठिकाणी शोभेची झाडे असतात फुलझाडे असतात, तर काही कृषी पर्यटन असे आहेत की त्या ठिकाणी फुलपाखरांची बाग म्हणजेच बटरफ्लाय गार्डन असाही एक प्रकार करता येतो. म्हणजे ज्या ज्या फुलांच्या वरती फुलपाखरे येऊन बसतात अशा छोट्या छोट्या झुडपांची तिथे एक छोटीशी बाग केली जाते, त्याला फुलपाखरांची बाग असं म्हणतात. तर काहींमध्ये औषधी वनस्पतींची बाग केली जाते. पूर्ण ज्या ज्या वनस्पती दुर्मिळ आहेत, ज्या औषधी वनस्पती दुर्मिळ आहेत, त्या औषधी वनस्पतींची देखील बाग आपण करू शकतो. तसेच रासायनिक खते आणि कीडनाशके यांचा वापर न करता वाढवलेल्या, म्हणजे त्याला सेंद्रिय असे म्हणतात, रासायनिक खते आणि कीडनाशकं न वापरता ज्या भाज्या आपण वाढवतो त्याला सेंद्रिय भाज्या असं म्हणतात. तर अशा भाज्या आणि अशी फळे हे देखील कृषी पर्यटनामध्ये किंवा या छोट्याशा व्यवसायामध्ये आपण करू शकतो. अशी आकर्षणे ठरलेल्या ठिकाणी पर्यटक कृषी पर्यटनासाठी मोठ्या संख्येने येतात आणि त्या ठिकाणची रोपे असू देत भाज्या फळे यांचा विक्रीचा अधिक फायदा देऊ शकते. म्हणजे हे एक आपल्याला छोटासा व्यवसाय होऊ शकतो यामार्फत. त्यानंतरचा मुद्दा आहे शेतीपूरक व्यवसाय. आपला भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. जास्तीत जास्त प्रमाणात भारतामध्ये शेती हा व्यवसाय मानला जातो. आता या शेतीपूरक व्यवसायाबरोबर अजूनही देखील काही व्यवसाय केले जातात, त्यामध्ये पशुसंवर्धन आहे, कुक्कुटपालन आहे आणि रेशीम उत्पादन देखील आहे. त्यामध्ये पहिला आहे पशुसंवर्धन. तर इथं आपल्याला काय दिलेले आहे की तुमच्या जवळच्या ठिकाणी एखादा आधुनिक गोठा असेल तर त्याला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काही गोष्टींची नोंदी करायची आहे. ते म्हणजे त्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत, किती म्हैशी आहेत, त्यांची संख्या, त्याचबरोबर त्यांची जात कोणती आहे, त्यांचे दूध उत्पादन किती निघते, त्यानंतर त्यांना कोणत्या प्रकारचा खुराक म्हणजे खाद्य खायला दिले जाते, त्या गोठ्याची स्वच्छता कशा प्रकारे केली जाते, त्याचबरोबर त्या जनावरांच्या आरोग्याची काळजी देखील कशी घेतली जाते, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे. आपल्या देशात दूध उत्पादन व शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केले जाते. मी मगाशीच म्हटलं, आपला देश हा एक शेती प्रधान देश आहे, त्यामुळे शेतीच्या कामात श्रमिक म्हणजे जी अवजड कामे आहेत ती करण्यासाठी
किंवा ओझी ओढण्यासाठी आपण बैल आणि रेडे इत्यादींचे सुद्धा पालन करतो. त्याचबरोबर दूध उत्पादन मिळावे म्हणून गाई आणि म्हशी यांचे देखील पालन पोषण करतो. साहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गाई तसेच जर्सी, ब्राऊन स्विस, होलस्टेन या विदेशी गायींचा वापर दूध उत्पादनासाठी करतात. या ठिकाणी आपल्याला गायींच्या विविध जातींची नावे कळालेली आहेत. या प्रकारच्या किंवा या विविध जातींच्या गायींच्या पासून आपण दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्यामध्ये काही देशी आहेत तर काही विदेशी गायी देखील आहेत. दुधाचे स्वच्छ व उच्च उत्पादन मिळावे म्हणून पशुधनाची काळजी घेणे आवश्यक आहे. फक्त उत्पादन मिळवणे हे नाही तर आपल्याला त्यापासून उच्च आणि स्वच्छ उत्पादन मिळवायचे आहे. त्यासाठी आपल्याकडे जे काही गाई म्हशी आहेत त्यांची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही, आजार होणार नाही आणि जर तो झाला तर तो लवकरात लवकर आटोक्यात येईल अशा प्रकारे त्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांच्या गोठ्याची स्वच्छता व्यवस्थित ठेवली पाहिजे. त्यामध्ये आता खाली आपल्याला तीन मुद्दे दिलेले आहेत. गुरांना सर्व अन्न घटकांचा समावेश असलेला चौरस आहार द्यावा. त्यांना जाडे भडे कोंडायुक्त अन्न, चारा व पुरेसे पाणी द्यावे. गुरांचा गोठा, मी मगाशीच म्हटलं, गुरांचा गोठा हा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर असावा. गोठ्याला छत असावे. गुरांना नियमितपणे रोगप्रतिबंधक लस टोचली जावी. इथे आपल्याला वरती काही विविध प्रकारच्या जातींच्या गायींचे फोटो दाखवलेले आहेत. तर खाली इथं जो गोठा प्रकल्प असतो त्यामध्ये हा एक मुक्त गोठा प्रकल्प असलेल्याची चित्र आपल्याला दाखवलेली आहेत. या ठिकाणी हा प्रश्न पहिला विचारलेला आहे, श्वेत क्रांती म्हणजे काय, तिचे जनक कोण, या क्रांतीमुळे कोणते फायदे झालेले आहेत. तर श्वेत क्रांती म्हणजेच काय, तर दुधाचा महापूर असं आपण त्याला म्हणूयात किंवा ऑपरेशनल फ्लड असं देखील त्याला म्हटलं जातं. आणि याचे जनक कोण आहेत, तर वर्गीस कुरियन हे जे होते हे या श्वेत क्रांतीचे जनक आहेत. आणि या क्रांतीमुळे कोणते कोणते फायदे झाले, तर दुधाच्या या उत्पादनामुळे किंवा दुधाच्या या व्यवसायामुळे दूध तसेच दुधापासून जे पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ तयार होतात यांची जास्तीत जास्त उत्पादन होऊ लागली. आपले भारतीय तसेच परकीय चलन देखील त्यामुळे वाढू लागले. असे अनेक फायदे या श्वेत क्रांतीमुळे होऊ लागले. आता 2 नंबरचा प्रश्न आहे, पशु संवर्धनाबाबत अधिक माहिती मिळवा. पशु संवर्धन म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, तर पशूंचे पालन करणे, पोषण करणे आणि प्रजनन इत्यादी ह्या ज्या गोष्टी आहेत या पशु संवर्धनामध्ये येतात. पशु संवर्धनामध्ये आपण गाई, म्हशी, बैल, उंट, कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या या ज्या आहेत, या जे पशु आहेत यांचे आपण पालन पोषण आणि प्रजनन करतो. आता यामध्ये गाई म्हशींच्या पासून आपल्याला दुधाचे उत्पादन मिळते. तसेच बकरी, शेळ्या, मेंढ्या ज्या आहेत त्यांच्यापासून आपल्याला लोकरीचे उत्पादन मिळते. तर कोंबड्या ज्यांच्यापासून आपल्याला मांस आणि अंडी याचे उत्पादन मिळते. या प्रकारची माहिती आपण या प्रश्नामध्ये आपण अशी देऊ शकतो. त्यानंतरचा मुद्दा येतो तो आहे कुक्कुटपालन. अंडी आणि मांस देणाऱ्या कोंबड्यांचे पोषण व पैदास केली जाते त्यास कुक्कुटपालन असे म्हटले जाते. असील सारख्या भारतीय म्हणजेच हा एक प्रकार आहे आणि लेगहॉर्न सारख्या परदेशीय जातींच्या संकरातून नव्या जाती विकसित करण्यामागे पुढील उद्देश आहेत. म्हणजेच हा जो हा आहे प्रकार, असील हा भारतीय आहे आणि लेगहॉर्न हा परदेशी जाती आहेत, यांच्या संकरातून एक नवीन जात विकसित केली आहे. त्याचे काही उद्देश आहेत, ते उद्देश म्हणजे चांगल्या गुणवत्तेची पिल्ले ही मोठ्या संख्येत या मिळावीत. तसेच जास्त तापमान सहन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असावी. शेतीतील उत्पादनांचा अन्नासाठी वापर व्हावा इत्यादी त्याचे उद्देश होते. आता त्यामध्ये अंडी आणि मांस दोन्हीसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या जाती रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक हे दोन्ही म्हणजे मांस आणि अंडी या दोघांच्यासाठी देखील या प्रकारच्या जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात. त्यामध्ये लेयर्स आणि बॉयलर्स, त्यामध्ये बघा अंडी देणाऱ्या ह्या कोंबड्या आहेत यांचे विविध जातींची नावे इथे दिलेली आहेत, लेगहॉर्न, मिनॉर्का, अँकोना आणि लेहमन. तर या ज्या आहेत बॉयलर्स कोंबड्या म्हणतो त्या मांस देणाऱ्या असतात. त्याची नावे दिलेली आहेत ब्रह्मा, लॉंग, कोची आणि आसिल. इथं चित्रामध्ये त्या त्या प्रकारच्या कोंबड्यांची माहिती आपल्याला दिलेली दाखवलेली आहे.
या ठिकाणी आपल्याला चित्रांच्या मार्फत या विविध जातींच्या कोंबड्यांची चित्र दाखवलेली आहेत. त्यानंतर येतो तो म्हणजे रेशीम उद्योग. रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात. आपल्याला आता जर रेशीम धागा जो आहे याचे उत्पादन करायचे असेल तर त्यासाठी एक प्रकारचा किडा असतो किंवा ती आळी असते, त्याचं उत्पादन केले जाते, त्याला पाळले जातात. बॉम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्याचा यासाठी सर्वाधिक वापर केला जातो. म्हणजे हा एक त्याचा जातीचे नाव आहे, बॉम्बिक्स मोरी. या जातीचा जो रेशीम किडा आहे याचा वापर या रेशीम उत्पादनासाठी जास्तीत जास्त केला जातो. रेशीम किड्यांच्या जीवनचक्रात सुरुवातीला अंडी, अंड्यापासून पुढे आळी, आळ्यापासून पुढे कोश, तर कोश पासून पुढे पतंग, हा जो काय त्यांचा जीवनक्रम आहे. या चार अवस्थात असतात. मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवून उबवणीचा काळ कमी केला जातो. अंड्यातून बाहेर पडणाऱ्या आळ्या ह्या तुतीच्या झाडावर सोडल्या जातात. आता कशा प्रकारे हा रेशीम उद्योग चालतो ह्या ठिकाणी सांगितलेले आहे. बघा, ज्या काही अंडी मादीने जी अंडी घातलेली आहेत ही अंडी कृत्रिमरित्या उबवली जातात, म्हणजे त्याचा उबवणीचा जो काळ आहे हा कमी केला जातो. ती जी अंडी आहेत ही अंडी बाहेर त्या अंड्यातून जे बाहेर पडणाऱ्या आळ्या आहेत ह्या तुतीच्या झाडावरती सोडले जातात. त्या आळ्या काय करतात, ती तुतीचे पाने खाऊन त्यांचे पोषण होते आणि 3 ते 4 आठवडे झाल्यानंतर त्या ज्या आळ्या आहेत त्या तुतीच्या आळ्या फांद्यांवरती जातात. तिथे जाऊन त्यांच्या लाळ ग्रंथीमधून निघणाऱ्या स्त्राव, म्हणजे त्यांच्या लाळ ग्रंथीतून एक प्रकारचा स्त्राव निघतो. हा स्त्राव म्हणजे रेशीम तंतू असतो. हा तंतू त्या काय करतात, स्वतः भोवती गुंडाळतात आणि एक प्रकारचा कोश तयार करतात. त्यालाच अळी रेशीम कोश तयार करणे असे म्हटले जाते. आणि हा जो कोश असतो हा दंड गोलाकार किंवा गोलाकार या आकारामध्ये असतो. आता हा जो कोश तयार झालेला आहे, हा कोश म्हणजे याला पुढे पंख फुटण्याआधीच त्याचे रूपांतर, म्हणजे त्याला त्याचे पतंगात रूपांतर होण्याच्या आधी 10 दिवसापूर्वीच हा जो सर्व कोश आहे हा उकळत्या पाण्यामध्ये टाकला जातो. आणि उकळत्या पाण्यामुळे कोशातील अळी मरते आणि जे काही रेशीम तंतू आहेत तयार झालेले ते सैल होतात आणि त्याच्यावरती थोडीशी प्रक्रिया केली जाते आणि रेशीम धागा मिळवला जातो. तर बघा, या ठिकाणी रेशीम उद्योगामध्ये रेशीम धागा कशा प्रकारे मिळवला जातो हे सांगितलेले आहे. ज्या काही आळ्या आहेत या आळ्या तुतीच्या झाडावरती सोडायच्या, त्याच्यानंतर त्या आळ्यांचे जेव्हा पोषण होते तेव्हा त्यांच्या लाळ ग्रंथीतून निघणारा जो स्त्राव आहे ह्याला रेशीम तंतू म्हणतात. हा रेशीम तंतू त्या स्वतःच्या भोवतीच गुंडाळतात. तेव्हा पुढे त्यांचे पतंगात रूपांतर होण्याच्या आधीच 10 दिवस ह्या आशय जे कोश आहेत हे उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्यातील अळी मरून जाते आणि रेशीम तंतू सैल होतात. त्यामुळे आपल्याला त्यापासून रेशीम धागा मिळवता येतो. यामुळे रेशीम धाग्यापासून निरनिराळे वस्त्रे आपल्याला बनवता येतात. चित्राद्वारे आपल्याला रेशीम किड्याचे जीवन चक्र दाखवलेले आहे. बघा, पहिल्यांदा अंडी, त्यानंतर त्याची आळी झालेली आहे. आळ्यापासून पुढे हा दंड गोलाकार किंवा गोलाकार आकारामध्ये आपल्याला असा कोश दिसत आहे आणि पुढे पतंगात रूपांतर होण्याच्या आधीच 10 दिवस तो उकळत्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यापासून आपल्याला रेशीम धागा मिळवता येतो. पुढे एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. रेशीम किड्यांच्या कोशातील जीवाची वाढ पूर्ण होण्याआधीच कोश उकळत्या पाण्यामध्ये का टाकतात, तर याचे उत्तर मी तुम्हाला आधीच दिलेले आहे. त्याची जर जीवाची पूर्ण वाढ झाली तर काय होईल, पतंग तयार होईल. त्यापासून जर पतंग जर तयार झाला तर जे रेशीम तंतू आहेत ते सगळे तुटक तुटक निघतील आणि तशा प्रकारचा रेशीम धागा आपल्याला उपयोगात येत नाही. म्हणून त्याची पूर्ण वाढ होण्याआधीच ही जी आळी आहे किंवा तो जो कोश आहे हा गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे, त्यामुळे ती आळी मरते आणि रेशीम तंतू सैल होतात. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.